राजा राणीची गजोडी या मालिकेच्या आजच्या भागात नक्की काय घडणार आहे चला बघूयात. पनीर चीज खाल्लं पाहिजे पोरानं. राजाश्री चला तुमच्याशी जरा बोलायचंय. अहो तुम्हाला कळत नाहीये त्या धाकट्या जोबाई बघा कशा बोलतात आमच्याशी. राजाश्री चला. अहो दादासाहेबजी कशाला रागवताय त्यांच्यावर. तुम्ही जे शोधताय हेच आहे ना ते. माझ बकरीचं पिल्लू खरं शान निघाल. काकू नाहीये तुझी आई आहे असं सांगत होते मी त्याला. हो दुश्मनाच्या घरात पण एवढा विकारी विचार कुणी करत नाही. आणि तुम्ही असं वागलाय त्याच्याशी. हे भिकनिशा आमच्या मायची परतफेड अशी केली साय. वहिनी साहेब हुशार नाहीये महाबिलंदर पोरगे. रस्त्यावरच आहे आलं का लायकीवर या आपल्या हरामी पोराला ना. माझ्या बद्दल बोललात नाही एवढं ऐकून घेतलं मी. इथून पुढं पण ऐकून घेईन. पण माझ्या लेकराबद्दल एक पण वावगा शब्द बोललात ना तर तुमची जीभ हसडून हाताते. या पोरीनं आमच्यावर हात उचलला. या पोरीला तर बाबूजी. दादासाहेब नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकून नामनिराळे नाही होऊ शकत. तुम्ही ती आर्टिस्ट का हवी होती. तुम्हाला कोणी सांगितलं की ती आर्टिस्ट आम्हाला हवी होती म्हणून. मग राजश्री वहिनीने एवढा अट्टहास का केला. त्यांना विचारा ना. का म्हणत होतात ना लांबचं दिसतं लांबचं दिसतं. काय कपाळ लांबचं दिसतं तुम्हाला. एका शेमड्या पोरानं चुना लावला तुम्हाला. मला वाटलं नव्हतं ते पोरगे एवढं पोचलेला. या पोराची जागा हित नाही. त्याची जिथं कुठं जागा असेल तिथं त्याला पोचवावं लागल. त्याला बी त्याच्या त्या मानलेल्या आईबापांना बी बापूची